काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या गाडीचा अपघात झालाय. त्यात पटोलेंच्या गाडीचा चक्का चूर झालेला आहे. सुदैवाने त्यात कुठलीही जीवितहानी झालेली नाही. मात्र या अपघातावरून काँग्रेसनं भाजपवर गंभीर आरोप केलेत. विरोधी पक्षाच्या नेत्यांना संपवून भाजपला निवडणूक जिंकायची आहे का असा सवाल काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी उपस्थित केलाय. त्याचप्रमाणे नाना पटोलेंच्या गाडीला झालेला अपघात ही अत्यंत गंभीर घटना असून त्यांचा घातपात करण्याचा डाव होता का अशी शंकाही अतुल लोंढेंनी व्यक्त केली आहे. त्याचप्रमाणे मुद्दाम गाडीला धडक दिल्याचं पटोलेंनीही म्हटलंय आणि त्यावर राज्यात अद्याप अशी परिस्थिती नाही, आम्ही वैचारिक विरोधक आहोत, शत्रू नाही असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय. तर अतुल लोंढेंनी आपल्या ट्विटमध्ये नेमकं काय म्हटलंय आपण पाहूया. विरोधी पक्ष नेत्यांना संपवून भाजपला जिंकायचं आहे का? प्रचारादरम्यान पटोलेंच्या गाडीला ट्रकनं धडक दिली आहे तर पटोलेंना चिरडण्याचा प्रयत्न ही गंभीर घटना असल्याचं ट्विट अतुल लोंढेंनी केलंय. तर पटोलेंचा घातपात करण्याचा डाव होता का असा सवाल त्यांनी या ट्विटच्या माध्यमातून उपस्थित केलाय. तर अतुल लोंढेंना महाराष्ट्राचे संस्कार कळले नसून त्यात राजकारण करणं चुकीचं असल्याची टीका भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंनी केली आहे. तर पटोलेंच्या अपघाताबाबत संजय राऊतांवर शंका येत असल्याचा आरोप शिवसेना शिंदे पक्षाचे प्रवक्ते संजय शिरसाटांनी केला. काल भंडारा जवळ आमच्या गाडीला एका ट्रकने मुद्दामून डॅश मारण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यामुळे गाडीला पूर्ण एका बाजूने त्यांनी घासत नेलं आणि आम्ही तर सुखरूप राहिलो पण गाडी पूर्ण त्याच्यामध्ये गाडीचं नुकसान झालं. पण जनतेचा आशीर्वाद आणि या सगळ्या प्रेमामुळे आज मी सुरक्षित आहे, कुठलीही काळजी करू नये. याच्यामध्ये हातपात आहे की काय आहे ते पोलीस त्याला चौकशी करतील. आम्ही काही एकमेकाचे शत्रू नाही आहोत. वैचारिक अशा प्रकारचा आमच्यामध्ये निश्चितपणे त्या ठिकाणी एक सामना हा सातत्याने चालू असतो. ते मित्रच आहेत आमचे, त्यामुळे जसं मला समजलं मी त्यांना फोन केला. निश्चित तो अपघात त्या ठिकाणी झालेला आहे आणि त्यांनी मला सांगितलं की मी बचावलो पण अपघात मात्र मोठा आहे आणि मला विश्वास आहे की महाराष्ट्राच्या राजकारणात तरी अशा प्रकारची परिस्थिती न उद्भवली आहे न उद्भवणार आहे. त्याबद्दल त्यांनी खरं तर संजय राऊतकडे शंकेचे पाल चुकचुकते आमचे पण, कारण की ह्या आघाडीमध्ये जर नाना पटोलेचा जर कोणी जर दुश्मन असेल विरोधक असेल तर तो संजय राऊत आहे. म्हणून याची पोलीस चौकशी झाली पाहिजे आणि कोण याच्या पाठीमागे आहे याचाही शोध घेतला पाहिजे.